नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन आता आपण दहाव्या वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कोविड नाईन्टीन हा डी सी जगभर पसरलेला आहे आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्याने थैमान घातले आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारे शाळा लवकरात लवकर उघडतील असं वाटत नाही म्हणजेच सव्वीस जूनला या कोविड नाईन्टीनमुळे आपल्या शिक्षणाचा कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून आपण व्हिडिओद्वारे टीचिंग करण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या या व्हिडिओचा तुम्हाला निश्चितच फायदा होत होईल अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो दहाव्या वर्ग महाराष्ट्र राज्य आपण दहाव्या वर्गाचा सिलेबस काय आहे दोन हजार एकोणीस सॉरी दोन हजार वीस एकवीससाठी महाराष्ट्र राज्याचा मॅथमॅटिक्स या विषयाचा काय सिलेबस असेल हे आपण पहिले बघूया आणि नंतर हळूहळू आउटलाईन फॉर द क्वेश्चन पेपर्स फॉर मॅथ्स वन अँड मॅथ्स टू हे बघूया आणि नंतर आपण प्रत्येक युनिटला स्टार्ट करूया तर चला सर्वप्रथम बघूया आपण सिलेबस फॉर टेन्थ क्लास बाय एच के चव्हाण सर तर मित्रांनो आपल्यासमोर एक प्लॅटफॉर्म मी दिलेला आहे याच्यामध्ये बघा एस एस सी ऑफ स्टेट बोर्ड टू थाउजंड ट्वेंटी मॅथ्स पेपर पॅटर्न फॉर टू थाउजंड ट्वेंटी अँड ट्वेंटी वन थ्री पेपर मॅथ्स वन फोर्टी मार्क्स मॅथ्स टू फोर्टी मार्क्स मीन्स आपल्याला थेरी पेपर हा ऐंशी मार्चचा असेल ज्याच्यामध्ये पहिला पेपर चाळीस मार्चचा आणि दुसरा पेपर हा सुद्धा चाळीस मार्चचा असेल नंतर वीस मार्चं इंटरनल इव्हॅल्युएशन असेल ज्याच्यामध्ये मॅथ फस्ट दहा मार्क्स आणि मॅथ सेकंडसुद्धा दहा मार्क्स मित्रांनो लक्षात घ्या मॅथ फस्टचे जे दहा मार्क्स इंटरनल इवॅल्युएशनमध्ये आहेत ते कशा प्रकारे मिळतील आपल्याला ते बघा आपल्याला वर्षभर असाइनमेंट मिळेल शाळेतून पन्नास मार्चचं आणि पन्नासपैकी रूपांतरित पाच मार्क असतील वर्षाच्या शेवटी आपल्या स्टेट बोर्डच्या परीक्षेच्या पूर्वी एक प्रॅक्टिकलची परीक्षा होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन ॲक्टिव्हिटी देण्यात येतील दहा मार्चच्या आणि त्या दहापैकी रूपांतरित पाच करण्यात येतील मित्रांनो असाइनमेंटचे पाच आणि प्रॅक्टिकलचे पाच असे मिळून होतील दहा मार्क्स मॅथ फर्स्टचे अगदी याचप्रमाणे मॅथ सेकंडचे सुद्धा मार्क्स आहेत असे हे वीस फस्ट पेपरचे चाळीस आणि सेकंड पेपरचे चाळीस असे एकूण शंभर मार्क्सचा पेपर आपला असेल तर मित्रांनो आता बघूया आपण थेरी सिलेबस फॉर मॅथ फस्ट मॅथ फर्स्ट या विषयासाठी थेरीसाठी कोणकोणते युनिट आहे आणि किती वेटेज आहे मॅक्झिमम त्यांना हे आपण बघूया तर मॅथ फस्टसाठी इक्वेशन इन टू व्हेरिएबल बारा मार्क्ससाठी कॉड्रेटिक इक्वेशन बारा मार्क्ससाठी अरिथमेटिक प्रोग्रेशन आठ मार्क्ससाठी फायनान्शियल प्लॅनिंग आठ मार्क्ससाठी प्रोबेबिलिटी आठ मार्क्ससाठी आणि स्टॅटिस्टिक आठ मार्क्ससाठी सॉरी बारा मार्क्ससाठी अशा प्रकारे सहा युनिट आणि त्यांचे मॅक्झिमम वेटेज तुम्हाला दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो असाच्या असा बोर्ड्स पॅटर्न आणि थेरी सिलेबस तुम्ही लिहून घ्यावा अशी अपेक्षा करतो आता आपण वळूया मॅथ्स सेकंडच्या सिलेबसकडे तर मॅथ सेकंडचा सिलेबस बघा स्क्रीनवर आलेला आहे तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो मॅथ सेकंडसाठी एकूण सात युनिट आहेत ज्याच्यामध्ये सिमिलिटी दहा मार्चचा आहे पायथागोरस्थेरॉम सात मार्च आहे सर्कल बारा मार्चचा आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन सात मार्च आहे कॉर्डिनेट ज्योमेट्री सात मार्चचा आहे ट्रिग्नोमेट्री सात मार्चचा आहे मेन्सुरेशन दहा मार्च आहे असं एकूण साठ मार्क्स म्हणजेच मॅथ फस्ट पेपर हा मॅक्झिमम साठ मार्चचा असेल आणि मॅथ सेकंडसुद्धा हा मॅक्झिमम पेपर साठ मार्चचा असेल ज्याच्यापैकी तुम्हाला चाळीस मार्चचा कंपलसरी सॉल्व करावा लागेल आणि वीस मार्चचं इंटरनल असेल जे की शाळेचं अंतर्गत मूल्यमापन आहे विद्यार्थी मित्रांनो आउटलाइन ऑफ क्वेश्चन पेपर फॉर मॅथ्स वन अँड मॅथ्स टू हे आपण उद्या बघूया नवीन व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल कोणते प्रश्न पुस्तकातून असतात कोणते प्रश्न पुस्तकाच्या पुस्तका बाहेरून असतात आणि आपण आउट ऑफ आप चाळीसपैकी चाळीस मार्क कसे पाडू शकतो हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज येथेच थांबू धन्यवाद